नमस्कार गोयकारांनो, हांव एडवोकेट प्रतिमा कुतेनो। आमी आता सगळ्यांनी पळयला कशे बीजेपी सरकारान आमकां सगळ्यांक रस्त्यार हाडिल्ले आसा। डिमॉनिटायझेशन केले, लोकांक रस्त्यार हाडले। आता आधार कार्ड पॅन कार्डाक लिंक करचे म्हणून लोकांक रस्त्यार हाडिल्ले आसा। तितलेच न्ही, इवन तुम्ही पळयला आसतले की पॅन कार्ड आधार कार्डाक लिंक करपा खातीर चार्जीस केल्ले जाता, आणि ते सामान्य मनशाक एक रिक्षाकार वो एक भाजी विकता त्या लोकांक ते चार्जीस भरपाक म्हाका दिसता खंय तरी ते शकनात। वेल, आयज पळोवपाक गेल्यार अडानीन म्हणटा ते लिटरली देश सारकोच काबार केल्लो आसा। आयज LIC बुडिल्ली आसा, आयज SBI बुडिल्ली आसा। आमी आयज हे पयशे म्हाका दिसता ते आमचे कडल्यान रिकवर करपाक परतून अडानीक खंय तरी वयर काडपाचो परतून ते प्रयत्न करपाक जाय। काल जो इन्सिडंट झालो ताजेर हांव उलोवपाक सोदतां। काल एक इन्सिडंट झालो जो निशेध करपाचो आसा आनी हांव ताजेर निशेध करतां। आय कंडेम वॉट हॅज हॅपन येस्टरडे एन्ड द होल ऑफ इंडिया हॅज सीन इट, विटनस्ड इट। द न्यूज स्प्रेड लायक फायर दॅट राहुल गांधी वॉज डिस्क्वॉलिफायड येस्टरडे फ्रॉम द एज अ मेंबर ऑफ पार्लमेंट। वेल, आय टर्म इट एज मर्डर ऑफ डेमोक्रसी। हांव जाल्यार हे सारकेंच निषेध करता हाजेर, आनी मर्डर ऑफ डेमोक्रसी करपाची ह्या सरकाराचो प्रयत्न आसा। यू कॅनॉट सप्रेस वन्स वॉयस, यू कॅनॉट स्ट्रँग्युलेट समबडीज वॉयस। इन डेमोक्रसी इट इज रिक्वायर्ड एन्ड इंडिया इज अ डेमोक्रॅटीक कंट्री। वेल, असले विकड ऑर आय कॅन से असले घाणेडे राजकारण म्हणटा ते आमी केन्नाच इन द पास्ट, आय थिंक इन द हिस्ट्री ऑफ पॉलिटिक्स, वी हॅड नॉट सीन। आयज भारतात फक्त डिक्टेटरशीप चल्ल्या, लॉ एन्ड ऑर्डर म्हणटा ते टोटली कॉलॅप्स जाल्ले आसा। हायस्ट क्राइम्स म्हणटात लोक की मर्डर आनी जे रेप करता तेजेर। आयज पळोवपाक गेल्यार मर्डर आनी रेपिस्ट जे आसा तांकां रोखडी बेल मेळटा आनी ते जेलींतल्यान खंय तरी सुट्टात। सो हाजेर कळटा की आमचो भारत देश खंय पावल्लो आसा तो। आयज म्हणपाची एक गरज आसा की सगळे जे भारताचे लोक आसा, जात पात सोडून आपलो धर्म सोडून सगळ्यांक युनायटेड जावपाची गरज आसा। आणि तांचे बरोबर ओपोजिशन जे आसा भारतात, सगळे ओपोजिशन जे पार्टीज आसा तरी एक कडेन येऊन खंय तरी ही जी गजाल जाल्ली आसा काल हाजेर निशेध करपाची खूप गरज आसा। प्रधानमंत्री म्हणटा की आपूण क्वॉलिफायड म्हणून, पूण प्रधानमंत्री कितलो क्वॉलिफायड आसा आणि ताजे डिग्रीचेर ओपोजिशनान कितलो क्वेश्चन्स रेज केले आसा ते सगळ्यांक खबर आसा, ते सोशल मिडियाचेर दिसती पडटा। आयज पळोवपाक गेल्यार इवन नॅशनल मिडिया न्यूज चॅनल जे आसा तांकां हायजॅक करपाचो बीजेपीचो प्रयत्न चालूच आसा। कितेंय खरी खबर हाडली आनी खरें समज बीजेपी सरकार खंय तरी एक्सपोज जाता जाल्यार तेंच्या मिडिया चॅनल्सांचेर खंय तरी प्रेशरायज करून ती न्यूज तेंकां जाय त्या भाशेन ते हाडपाचो प्रयत्न करतात। आयज ओपोजिशन काबार करपा खातीर हे सगळे उठलेले आसात। आयज ओपोजिशन काबार जालं जाल्यार सगळ्यांनी चिंतपाक जाय की देश काबार जातलो। आणि ओपोजिशन कित्याक आसता? टू व्हॉइस आउट द रायट, आणि कितें रॉंग आसा जाल्यार निशेध करपा खातीर। आणि इन डेमोक्रेसी दीस ओपोजिशन इज रिक्वायर्ड एन्ड इट्स अ मस्ट। आयज आमी ही गजाल निग्लेक्ट करूंक शकना। आमचे हे फ्युचर जे जनरेशन्स आसा, म्हाका दिसता आमचे फ्युचर जनरेशनाक न्ही हे कॉन्सिक्वेन्सीस फेस करपाक पडटली। आयज ही डिक्टेटरशीप जी चाललेली आसा, म्हाका दिसता प्रधानमंत्री जो आसा देशाचो नरेंद्र मोदी, आपले इश्ट जे अंबानी अडानी आसा तांकां सपोर्ट करपा खातीर मुखार सरिल्लो आसा आणि दिसता त्या भाशेन अडानी हो देश चलयता। वेल, तुम्ही सगळ्यांनी पळयलं आसतले सगळेच प्रायव्हेटायज करपाक हे मुखार सरिल्ले आसा बीजेपी सरकार। जशे पोर्ट्स, दुसरे म्हणतात ते बँक्स, तिसरे म्हणतात ते LIC, मागीर आमचे बिचीस देखून प्रायव्हेट कंपनीक दिवपाक सोदता। आयज इवन ताज महल, कुतुब मिनार आनी लाल किला जो आसा ते प्रायव्हेट कंपनीक दिवपाक सोदता। आणि वर्स टू वर्स जो अगवाद फोर्ट आसा आमचो गोंयांत, जे आमचे फ्रीडम फायटर्सांनी स्ट्रगल केल्लो आणि आपले रक्त, आपली गांव आणि रक्त वाहवले ते पवित्र भूमीर देखून यांनी खंय तरी बाराचे लायसन्स दिवन बार आणि रेस्टॉरंट चालू केले। आयज टायम आसा सगळ्यांनी एक कडेन येवपाचो,
सगळ्या भारतातले लोक असा त्यांनी युनिटी दाखवपाची गरज असा आणि या गजालीचेर निषेध करपाची गरज असा आणि तसेच जे ओपोजिशन पार्टीज असा बीजेपीचे ओपोजिट जे पार्टी असा सगळे युनायटेडली ओपोजिशन येऊन आजे निषेध करपाची खरी गरज असा कित्याक इंडिया इज अ बिगेस्ट डेमोक्रेटिक कंट्री इट इज अ बिगेस्ट डेमोक्रेटिक कंट्री इन दिस वर्ल्ड अँड वी हॅव टू सेफगार्ड इट देव बरे करू.